सदाशिव पीडित आणि चिंचवडमध्ये अश्विनी जगताप यांची आघाडी कायम आहे. तिसऱ्या फेरीनंतर सुद्धा अश्विनी जगताप यांनी आघाडी आपली कायम ठेवलेली आहे चिंचवडमध्ये. अश्विनी जगताप यांच्या या आघाडीनंतरची प्रतिक्रिया बघूयात. कल यायला सुरुवात झालेली आहे आणि पहिल्याच फेरीमध्ये अश्विनी जगताप या साधारणतः 500 मतांनी पुढे असलेला पाहायला मिळते. काय सांगाल, 500 मतांनी पहिल्या फेरीमध्ये तुम्ही पुढे आहात? मी मगाशी सांगितलं की ही खरं तर साहेबांच्या कामाची पावती आहे आणि 500 मतं ही खरं तर लोकांनी दिलेली आहेत. ही खरं तर भाऊंच्या प्रेमापोटी ही दिलेली आहेत आणि माझ्यावरचा जो विश्वास आहे लोकांचा की मी हे काम करू शकेल पूर्णपणे आणि पार पाडेल असं या प्रेमापोटीच हे सगळ्यांनी मतं दिलेली आहे आणि लोकांचा माझ्यावरती विश्वास आहे की मी साहेबांसारखं काम करू शकेल म्हणून त्यांनी ही मतं दिलेली आहे. मतदानाला सुरुवात होण्याआधीच किंवा मतमोजणी सुरू होण्याआधीच कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात सांगवीत असतील किंवा चिंचवडमध्ये या भागात मोठ्या प्रमाणात विजयाचे फेक्स लावले ते साहेबांवरती जे प्रेम होतं त्याच्यासाठी लावलेलं. अश्विनी लक्ष्मण जगताप, अश्विनीपेक्षा लक्ष्मण जगताप हे त्यांच्यामध्ये खूप भिनलेलं आहे. त्यांच्या नसानसामध्ये ते भिनलेलं आहे. लक्ष्मण जगताप परत आलेले आहेत हे त्यांना खूप ते आनंदीदायी आहे. त्याच्यासाठी त्यांनी ते खरं तर सगळे फ्लेक्स लावलेले आहे. विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात जो आहे तो आरोप प्रत्यारोप झाला, त्याच्यानंतर पैसे वाटल्याचा देखील आरोप तुमच्यावरती झाला, कसं बघता या सगळ्याकडे? नाही, हे असं काही तथ्य नाही आहे त्याच्यामध्ये. खरं तर त्यांना हे होत होतं की असं इतकं मतदान मोठं होणार आहे हे त्यांना माहीत होतं, त्याच्यामुळे हे आरोप होत होते. म्हणजे आरोप फक्त हेतुपुरस्पर केले जात होते? हेतुपुरस्पर केले जात होते. ओके, विजयाचा विश्वास निश्चित आहे. तुमचा दिवसभराचा दिनक्रम तुम्ही सांगितला. आता तुम्ही इथून भैरवनाथाच्या मंदिरात जरा जाणार, पुढचा एकंदरीत सगळं सविस्तर सांगा ना, कशा कशा पद्धतीने तुम्ही कार्यक्रम? भैरवनाथाच्या मंदिरात जाणार आहे. आमचं ग्रामदैवत आहे, तिथं दर्शन घेऊन मग पुण्यामध्ये साईबाबांच्या मंदिरामध्ये साहेब नेहमी जायचे. तिथं चिंचवडमध्ये अश्विनी जगताप यांची आघाडी कायम आहे. आकडेवारी